आम्ही शाळेत झुला, घसरगुंडी, व्यायाम, झोका खेळतो, टॅप खेळतो, टीव्ही पाहतो. लोणवाडी गावात सुरुवातीला कोणत्याही प्रकारची शिक्षणाची सोय नव्हती. ते 2004-05 मध्ये सुरू झाले आणि त्यावेळेस शाळा चालू केली. शाळा चालू केल्यावर इथं कोणत्याही प्रकारची विद्यार्थ्याला बसण्याची सोय नव्हती. ते एका लहानशा झोपडीत सांगू लगता है की मैं पढा रहा हूं, ये गलत बात है. हमें नेचर पढ़ाता है. जो बच्चे खेत में काम कर रहे हैं उनको पूरी मालूमात खेत के बारे में. वो बच्चा अगर खेत के बारे में ही लिखे, ख खेती का लिखे या ख खटारा का लिखे, हमारे दिल में क्या है कि वो ख लिखे. जो घूमना है, खेलना, ये बच्चे वही रहते. अब यहाँ से 2 किलोमीटर बच्चे जंगल में रहते, उनका आना जाना वो सब जंगल में होता है. तो हम भी जंगल में जाते हैं. जैसे वो जो करते, मच्छी पकड़ना, खेकड़े पकड़ना, ये सब करते, तो हमने भी सोचा चलो कि हम भी उनके साथ जाए, खेले और उनके बारे में वो लिखे. तो विद्यार्थ्यांना आम्ही टॅपद्वारे इंग्लिश आणि गणित यांचे टॉपिक आम्ही सोडून घेतो. त्याचबरोबर निसर्गात येऊन आम्ही बिया गोळा करणे, दगडं गोळा करणे आणि ते विद्यार्थ्यांना मोजायला लावणे हेसुद्धा गणित करून घेतो. जंगलात जाऊन विद्यार्थ्यांना प्राण्याची माहिती, झाडाबद्दल माहिती, हे झाड कोणते आहे, याच्यापासून काय मिळते, त्यामुळं आम्हीसुद्धा त्यांना घेऊन येतो आणि ते अशा प्रकारे येतात शाळेत आणि शिकतात.